नमस्कार पुष्पज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला आंब्याचा रस एकदम प्लेन असा आंब्याचा रस कसा तयार करायचा हे इथे दाखवणार आहे व्हिडिओमध्ये आणि मेन म्हणजे इथे मी मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही आहे किंवा मग रवीचासुद्धा मी इथे वापर केलेला नाही आहे तरीही हा जो रस आहे तो एकदम प्लेन असा झालेला आहे एकदम गुठळी विरहित झालेला आहे नाहीतर जर आपण जर मिक्सरवरला फिरवलं नाही रस तर तो त्याच्यामध्ये भरपूर अशा गुठड्या राहतात पण इथे मी मिक्सरचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरी तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ जो हा शेवटपर्यंत बघत राहा तर बघा इथे मी हे बदाम आंबा जो आहे तो घेतलेला आहे बदाम आंबा याला बैगनफल्लीसुद्धा म्हणतात तर मी स्वच्छ धुवून घेतला आहे दोन पाण्याने ह्या आंब्याला हे जे आंबे आहेत ते घेताना खूप असे कडक घ्यायची नाही थोडेसे नरम घ्यायचे एकदम अशी टाईट कडक घ्यायची नाही तर बघा इथे मी ही जी आंब्याची मुखी आहे त्याच्यावर असं अंगठा ठेवत आहे आणि गोल गोल याला असं फिरवून नरम करून घेत आहे म्हणजे दाबून जो आहे हे जे आंबा आहे हा नरम करून घेत आहे म्हणजे असा अंगठा ठेवल्याने ह्या मुखीवर जो रस आहे तो बाहेर निघणार नाही आणि साढणारसुद्धा नाही तर अशाच प्रकारे मी तीनही आंबे असे नरम करून घेत आहे एकदम झटपट होणारी ही प्रोसिजर आहे आणि पटकन होता आंब्याचा रस होणार आहे हा तर बघा इथे मी एक खाली कुकरचा डबा घेतलेला आहे किंवा तुम्ही कोणतंही भांड्या घेऊ शकता आणि इथे पुरणाची चाळण घेतलेली आहे आता जी आंब्याची मुखी आहे रो, ती काढून घेते आणि त्याच्यातला रस जो रस आहे तो बाहेर काढून घेते चांगला असं दाबून असं रस आणि याच्यातली जी कोळी आहे ती बाहेर काढून घ्यायची आहे असं दोन्ही हाताने थोडंसं प्रेस करून बाहेर काढून घ्यायची आहे अगदी अलगत निघतो हे सगळं रस हे बघा असं चांगलं दाबून घ्यायचं आहे रस ह्याच्या ह्याच्या फोलाला म्हणजे काहीच ह्याच्यातलं वाया जाणार नाही अजिबात आणि ह्याच्या फोलानेच असं घासून घ्यायचं आहे थोडंसं ह्या रसाला घासल्यामुळे काय होईल जो रस आहे तो चांगला बाहेर निघेल झटपट निघेल बाहेर घासल्याने आणि प्लेनसुद्धा होईल हे बघा आणि ही जी आंब्याची कोळी आहे त्याच्यातलासुद्धा त्यालासुद्धा घासून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला जो रस लागलेला आहे त्याला असा दाबून वेगळं काढून घ्यायचं आहे असं बघा मी ज्या प्रकारे करत आहे त्या प्रकारे करायचं आहे आणि याला असं घासून घ्यायचं आहे बघा अगदी झटपट पाच दहा पाच ते दहा मिनटात आपला रस तयार होणार आहे इथे एकही गुठड्या राहणार नाही आहेत मिक्सरचासुद्धा इथे वापर केलेला नाही आहे ना मी बघा आता जो फोल आहे आंब्याचा त्याला असं पलटवून घ्यायचं आहे आणि थोडंसं घासून घ्यायचं आहे म्हणजे इथला रस जो आहे तो अजिबात वाया जाणार नाही आहे एकही किंवा मग तुम्ही हा फोल जो आहे तो थोडंसं पाणी टाकून अर्धा कप किंवा एक कप पाणी टाकून धु धुवून घेऊ शक शकता याच्यामध्ये आणि ते पाणीसुद्धा टाकू शकता पण बरेच जण रसामध्ये पाणी टाकत नाही पानसट होते म्हणून पण थोडंसं पाणी टाकल्याने अजिबात रस पानसट होणार नाही पण मी याच्यामध्ये पाण्याचासुद्धा वापर केला नाही बघा संपूर्ण मी तीनही आंबे अशा प्रकारे इथे असे प्लेन घासून घेतलेले आहे आणि संपूर्ण रस जो आहे हा तयार करून घेतलेला आहे बघा आणि आता फोल वगैरे बाजूला ठेवलेला आहे चाळणीला बघा इथं रस निघालेला आहे आणि त्या चाळणीला रस खाली लागलेला आहे तो असा हाताने काढून घ्यायचा आहे असं हे बघा असा रस तयार झालेला आहे आता मी एका बाऊलमध्ये इथे ट्रान्सफर करून घेते रस आणि इथे मी साखर तयार करून घेतली आहे थोडीशी मिक्सरला फिरवून मी इथे अर्धा अर्धा चम्मच तीन चम्मच टाकून घेतलेला आहे साखर साखर तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता थोडीशी कमीच टाकायची म्हणजे चव चांगली आली पाहिजे आंब्याची म्हणजे आंब्याची चव आली पाहिजे म्हणून साखर थोडी कमीच टाकायची असते आणि थोडंसं इथे मीठ घालायचं आहे चवीला म्हणजे टेस्ट छान येईल आणि थोडंसं विलायची पावडर घालायची आहे म्हणजे खूप छान असा टेस्ट येईल आंब्याच्या रसाला बघा आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं झाला आपला झटपट असा रस तयार बिना मिक्सरचा आणि बिना रवीचा एकदम प्लेन असा रस जो आहे हा तयार झालेला आहे आणि तोही लवकर एकदम पाच ते सात मिनटामध्ये हा रस तयार झालेला आहे कोणीही म्हणणार नाही की मिक्सरवर फिरवला नाही तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा